प्रेक्षकांना यावेळी आपल्या सोबत आहे करण देवतळे, आपण प्रदेश सचिव भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे आहात. सर, आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊन नेमकं आता विधानसभा क्षेत्राच्या पुढे निवडणुका लागत आहे म्हटलं, कशा प्रकारे एक आराखडा राहणार आणि काय समीकरण आपण पुढे बघतो वरोरा मतदारसंघाच्या, त्याबद्दल सांगा. सर्वांना नमस्कार. आपण वरोडा भद्रावती निर्वाचन क्षेत्र बघितलं की याच्या पहिले एकदम शांत, संयमी आणि सुसंस्कृत विधानसभा म्हणून ओळखलं जात होतं. मागील 10 वर्षापासून या विधानसभेचा चेहरा आणि विधानसभेमध्ये होणारी कामं हे आपण सर्व जनतेने बघितली आहे. या शांत प्रिय वातावरणामधलं मतदारसंघ कुठेतरी अवैध धंदे असो किंवा 2 नंबरचे कामं याच्यामध्ये वळण या क्षेत्रामध्ये झाली आहे. या या क्षेत्रामध्ये हे कामं रोखण्यासाठी आपल्या सर्व जनतेंनी एक आपला हक्काचा माणूस शोधण्याच्या गरजेमध्ये आहे. मागील 10 वर्षापासून आपण बघितलं की आपल्या क्षेत्राचा जो विकास झाला, आपल्या क्षेत्रातले रोड असो, पांदन रस्ते असो, हे मागील 10 वर्षापासून कुठेच नाही झाले आहे. आणि याचप्रमाणे आपण सर्व जनतांनी आपला हक्काचा माणूस म्हणून या निवडणुकीमध्ये मला पार्टीने जी जबाबदारी दिली भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव म्हणून, मी आपल्या पक्षासाठी सातत्याने कार्यरत आहो. आपल्या पक्षामध्ये कसं युवांना जोडता येईल, त्यांच्या हक्कासाठी कसं न्याय देता येईल, कारण की आपल्या क्षेत्रामध्ये अनेक कंपन्या आहेत, यामध्ये 80% रोजगार हे स्थानिक लोकांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पाठपुरावा करून त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही सातत्याने करत आहोत. लाडका भाऊ योजना पण त्यांनी राबविलेली आहे, आताच कालच घोषणा झाली म्हटलं. कशा प्रकारचं प्रतिसाद मिळत आहे आणि मिळणार लोकांकडनं, त्याबद्दल सांगा सर. आता नुकताच माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी मुख्यमंत्री लाडकी बहन योजना याचं जाहीर केलं आहे. आणि आपण मध्य प्रदेशमध्ये बघितलं की या योजनेमुळे आपल्या सरकारला किती फायदा झाला, त्याचप्रमाणे आपल्या या महायुती सरकारला पण अनेक महिला भगिनींना सशक्तीकरण करण्यासाठी या योजनेचं महायुती सरकारने या योजनेला पुढाकार दिला. आणि या ग्रामीण भागात अनेक महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार गर्दी करत आहे आणि नक्कीच या योजनेचा सर्वांना महिलांना लाभ होईल आणि महायुती सरकारला पण या योजनेतर्फे चांगला मोठा लाभ होणार आहे. आणि नुकताच काल मुख्यमंत्री मोदींनी लाडक्या भाऊ योजना ही पण जाहीर केली आहे. ही आपल्या सर्व युवकांना जे शिक्षण घेत आहे 12वीपासून, त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. आणि मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी या जे या योजनेमध्ये येऊ शकतात त्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. आपण हे बघतोय की विरोधी पक्ष जे आहे ते ताशे रोडतंय की म्हणजे ही जी योजना एक फसवेगिरी, एक जुमलेबाजी आहे आणि ही तात्पुरती योजना आहे, पुढे बंदही होऊ शकतं असं अप्रचार करत आहे, त्यावर आपण काय बोलणार? आता आपण नुकताच लोकसभेमध्ये पाहिलं आहे की विरोधी पक्षांनी जे नरेटिव्ह सेट केलं होतं, कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानला घेऊन जे आपल्या पंतप्रधानाची शपथ घेतली आणि जे विरोधकांनी जे नरेटिव्ह सेट केलं की मोदी सरकार आली तर ते संविधान बदलतील, याच प्रकारे हे जनतेला कुठेतरी वेगळ्या मार्गावर त्यांना वळवण्याचं काम हे विरोधी पक्ष करत आहे. पण सर्व जनता जनादल हे सर्व समजदार आहे, हे यांना बळी पडणार नाही हा मला विश्वास आहे. जर मला माझ्या पक्षांनी समोर काळात संधी दिली तर नक्कीच मी या संधीचं सोनं करीन, कारण की आपला हा भाग बघितला तर शेतकरी बोल खूप मोठ्या संख्येने आहे आणि शेतकरी हा देशाचा आपला कण आहे आणि त्यांना कुठेतरी पाठबळ देणं हे एक लोकप्रतिनिधीचं काम आहे. आणि त्याच कामासाठी मी आपल्या सरकारच्या जर महायुती सरकारमध्ये मला संधी भेटली तर मी नक्कीच आपल्या सरकारच्या मार्फत आपल्या शेतकऱ्यांना कसं न्याय देता येईल यासाठी नक्कीच मी त्यांच्या पाठीशी उभं राहील. आणि प्रश्न राहिला बेरोजगारीचा, आपल्या क्षेत्रामध्ये WCL आहे, एकोना माइन्स आहे, नंतर वर्धा पॉवर आहे, इथे अनेक वर्षापासून कंपन्या आहेत, पण आपले आजपर्यंत जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी आपल्या स्वतःच्या पोळी भाजण्याकरिता आंदोलन केले, आंदोलन करत होते, 5 दिवस ठेवत होते आणि त्यांचं मतलब झालं की ते आंदोलन ते मागे घ्यायचे. पण आपल्या
जे बेरोजगार आहे त्यांना 80% आपलं क्षेत्रातले लोक गेले पाहिजेत. इथे अनेक कंपनी आहे, जर जेसीबीला बुलडोझरला जर ड्रायव्हर त्यांना पाहिजे तर कंपनीनी ऑपरेटरसाठी त्यांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे. इथले युवकांना घेतलं पाहिजे, त्यांना 15 दिवस ट्रेनिंग दिली पाहिजे आणि त्यांनी त्यांना कामावर घेतलं पाहिजे, हीच आमची मागणी आहे. आपण बघितलं की कोरोना काळामध्ये आपले स्वर्गीय संजय धोते यांचे अकालकाळी मृत्यू झाला आणि 10 वर्षापासून ते लढत होते आणि 2 वेळा त्यांचा पराभूत झाला. पण त्यांचं जे मताधिक्य आहे ते 50,000 वरतीच आहे आणि देवते साहेब गेल्यानंतर पण त्यांचा लोकप्रिय मतदार हा आता पण कुठे डावळला नाही, तो एका जागी स्थिर आहे. त्यांची एक मनापासून इच्छा आहे की देवते परिवारामधनं एक कोणतरी व्यक्ती समोर आला की आपण नक्कीच त्यांना पाठबळ देऊ. त्यासाठी जो देवते साहेबांचा प्रिय चाहता वर्ग होता त्यासोबतच मी आपल्या ग्रामीण भागात युवकांना जोडणे, युवा मोर्चाचे शाखा उद्घाटन करणे या निमित्ताने मी सतत आपलं कार्य करत आहो. कारण की एक घरातला युवक पार्टीला जुडला तर घरातल्या युवकासोबत त्याचे 4 नातेवाईक आणि त्याचे आईबाबा हे आपले 5 मतदान पक्के होतात हा मला विश्वास आहे. आता आम्ही अनेक ठिकाणी नवीन मतदार नोंदणीचे आम्हाला पक्षांनी आदेश दिले आहे, त्याप्रकारे आम्ही प्रत्येक कॉलेज असो महाविद्यालय असो त्याच्यासमोर आम्ही कॅम्प घेत आहे आणि जे त्रुटी लोकसभा इलेक्शनमध्ये झाले की अनेक लोक मतदार आहे पण त्यांचे मतदार यादीतून नाव वगळले गेले आहे ते कसे अजून करता येईल त्यासाठी आम्ही तहसील कार्यालय असो त्यांच्यासोबत भेटून आणि नवीन मतदार यादीमध्ये कसे सुधारणा करता येईल त्याबद्दल पण आम्ही त्यांच्यासोबत बैठक घेतलेली आहे. जसं आपण म्हणतात की महायुतीचा जोडो यात्रा सुरुवात होणार आहे, जशी ती सुरुवात झाली आणि विदर्भापासून या यात्रेचं सुरुवात मला वाटते होणार आहे तर त्याकरिता आपल्या जो विधानसभा आहे त्याच्यातून आम्ही जे संघटन केलं आहे प्रत्येक बूथ स्तरापर्यंत हा पक्ष जुळलेला आहे आणि हा बूथचा कार्यकर्ता पक्षासाठी नेहमी झटत असतो, त्याचप्रमाणे या बूथ कार्यकर्त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही हे संघटन वाढवत आहोत आणि या यात्रेमध्ये सफल कसं होईल यासाठी आम्ही निश्चित काम करू. भारतीय जनता पार्टीचे आपण युवा नेते आहात, तडफदार नेते आहात, बरेचसे संकल्पना आहे, बराचसा आराखडा तुम्ही सांगितलेला आमच्या चॅनलला. मला सांगा आता पुढे मतदारांमध्ये तुम्ही जाणार आहे म्हटलं, तुमचे व्यूहरचना असणार, तर येथील जे नागरिक आहेत त्यांना आपलं काय संदेश राहणार, काय मेसेज राहणार? मला जनतेला आणि सर्व नागरिकांना हेच म्हणायचं आहे की आपण 10 वर्षापासून आपण आपला हक्काचा माणूस शोधत आहे आणि आपण आपले तहसीलचे कामं असो पोलीस स्टेशनचे कामं असो या जोपर्यंत आपला हक्काचा माणूस नसेल तर आपले कोणतेच कामं होत नाही हे मला निश्चित माहीत आहे. आणि मागील आपल्या विधानसभेमध्ये आपण बघतो की जे 10 वर्षापासून जे संस्कृती आपल्या विधानसभेची होती ही पूर्ण काळा पलट झालेली आहे. अनेक अवैध धंदे असो युवकांना वेगळ्या मार्गावर युवक चाललेले आहे त्यांना कसं त्या सर्व चांगली संधी देऊन त्यांना रोजगार लावून जे करता येईल ते मी आपलं प्रयत्न नेहमी करत राहील.